पुढचं वृत्त पाहूया. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभं करणं आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीत ज्या सवलती दिल्या जातात त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात. रोजगार हमी योजनेद्वारे नुकसानग्रस्त शेताच्या सफाई कामाचा समावेश करून शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतल्या बैठकीत केल्या आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौरे राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी केले. याचा अहवाल सादर करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी बैठकीला उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या मागण्या, विविध मुद्दे या बैठकीत मांडले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं काम करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीची मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्न करावेत. दुष्काळी परिस्थितीत ज्या सोयी सवलती दिल्या जातात त्या ओल्या दुष्काळात द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.